नमस्कार, आज दैनिक देशदूतची टीम मेन रोड रविवार कारंजा या ठिकाणी आपण आलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन अर्थात ब्रेक द चेन उपक्रम राबविण्याची घोषणा केली. याबाबत कालच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विशेष गाईडलाईन देऊन कोणकोणती दुकाने सुरू राहील व कोणकोणती दुकाने बंद राहील याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले. मात्र या ठिकाणी आता आपण पाहत आहोत की जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला कोणीही जुमानताना दिसत नाही. ज्यूस घेण्यापासून तर फळाफळा घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. वाहन चालक देखील यात मागे दिसत नाही. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडताना दिसत आहे. आगामी काळात याचा परिणाम दिसून येईल. प्रशासनातील महापालिका अधिकारी कर्मचारी कोणी दिसत नाही. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. सकाळी पोलीस प्रशासनाने या भागात विविध ठिकाणी ब्रॅकेटिंग केली होती. मात्र काही जणांनी ती ब्रॅकेटिंग देखील हटवून रस्ते मोकळे केल्याचे आम्हाला दिसले. आता या ठिकाणी तुम्ही स्वतः बघत आहात गर्दी किती आहे. असेच राहिले तर आपण कोरोनावर कशी मात करणार अशी शंका सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे. दैनिक देशदूतची टीम नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा महत्त्वाच्या महात्मा गांधी रोड अर्थात MG रोडवर पोहोचली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की नियमित जशी गर्दी आपल्याला दिसायची तशीच गर्दी या ठिकाणी लोकांची दिसत आहे. काही दुकाने बंद आहे. मात्र अनेकांनी आपले अर्धे शटर डाऊन करून दुकानाच्या बाहेर व्यापारी मालक बसलेले दिसत आहेत. वाहनांची रेलचेल देखील नियमितप्रमाणे आपल्याला दिसत आहे. त्याच्यात दुचाकी, चारचाकी तसेच व्यावसायिक वाहनांचा देखील समावेश आपल्याला दिसत आहे. हे बघा नाशिकच्या मुख्य बाजारपेठपैकी एक भद्रकाली बाजार परिसर नियमित जसं गजबजलेला असतो आजही त्याचप्रमाणे काहीशा गजबजलेला दिसत आहे. लोकांची ये जा सुरू आहे. लोक खरेदी विक्री करत आहे आणि दुकानांचे अर्धे शटर बंद करून उघडण्याची वाट बघताना आपल्याला दिसत आहे. हे बघा हे भद्रकालीचे मुख्य बाजारपेठ भद्रकाली मंदिरा शेजारील काही दुकानांनी आपले शटर डाऊन केले आहे. मात्र बरेच दुकानदार शटर डाऊन करूनही बाहेर उभे आहेत. या ठिकाणी कोणीही पोलीस प्रशासनाचा व्यक्ती आम्हाला दिसला नाही. हे बघा हे अंत्यविधी व धार्मिक साहित्य विक्रेचे दुकाने. बरेचसे जणांनी मास्क घातले आहे. मात्र काही ठिकाणी मास्क न घालताही लोक फिरताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वी मिनी लॉकडाऊनची घोषणा करत ब्रेक द चेन ही मोहीम हाती घेतली आहे. मात्र जुने नाशिक व नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या या भागात ब्रेक द चेनचा विशेष काही अर्थ दिसत नाही. हे पोलिसांनी तयार केलेली झोपडी आहे. मात्र या ठिकाणी पोलीस एकही दिसत नाही. हे आता आपण सरस्वती नाल्याकडे जात आहोत. या ठिकाणी आपण गर्दी तुम्ही पाहत आहात. रोजच्या प्रमाणे वाहतूक व गर्दी आपल्याला दिसत आहे. हे जुनी महापालिकेचा मागील भाग आहे. या ठिकाणी हातगाडीवाले तसेच उघड्यावर विक्री करणारे लोक बसले आहेत. हे कपड्यांचे दुकानवाले यांनी अर्धे शटर ठेवून आतमधून दुकान सुरू ठेवल्याचे चित्र आहे. तर काही दुकानदारांनी आपले दुकानांची शटर बंद करून बाहेरच उभे आहेत. हे बघा हे दुकाने शटर डाऊन करून याच ठिकाणी ते बसलेले दिसत आहेत. बाहेरून आलेले लोक या ठिकाणी खरेदीला आल्याचे दिसत आहे. महिला वर्ग तसेच पुरुष मंडळी देखील या ठिकाणी फिरताना दिसत आहे. आता आपण सराफ बाजार हा अत्यंत जुना भाग हा परिसर आहे. हे बघा हे पोलिसांनी सकाळी ब्रॅकेटिंग केले होते. लोकांना अपेक्षा होती की या ठिकाणी पोलीस व प्रशासनातील लोक उभे राहतील. मात्र एकही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी तसेच महापालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी दिसत नाही. किराणा दुकानावर नियमितप्रमाणे गर्दी दिसत आहे. अशीच परिस्थिती राहिली
तर ब्रेक दी चैन ही मोहीम कितपत यशस्वी होईल असा प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करीत आहे। रवींद्र केडिया यांच्यासह मी फारूक पठाण, देशदूत।